फार फार आपण कामात एवढे व्यस्त होतो क जेव्हा जेव्हा वेळ मिळतो ते आपण पाहून घेतो सो वी फाईंड वेज टू डू स्टाफ आणि जिनिल्या आणि मी आम्ही दोघांनी खरंच गेल्या वर्षी सुरू केलं की प्रत्येक फ्रायडेला मराठी चित्रपटात चार तिकीटं काढायची झालं तर स्वतः जायचं नाहीतर ऑफिस स्टाफला पाठवायचं नाहीतर फक्त काढून ठेवायची तर ते, ते प्रामाणिकपणे करतो आम्ही मी आ, एक तर यातले दोन फिल्म्स तर अजून रिलीज व्हायचे आहेत एक वन टू थ्री फोर आणि शकलो नाही मी बाहेरगावी होतो आणि मी त्यांना सांगितलं की मी बघणार आहे कारण शोज आहेत वेळ बघितला आहे हंड्रेड पर्सेंट आणि मी माझा सिनेमा लागल्यानंतर नाही बघितला मी सगळ्यांचे बघितले आहेत आत्म पॅम्पलेट फक्त नाही बघितलेला आणि वन टू थ्री फोर तर रिलीजच व्हायचं आहे पण बाकी केदारचे रितेश यांचे आणि फक्त राहिलं आहे माझं वरुण सांगतो मुरांबा म्हणजे मी जेव्हा पोस्ट पण टाकली होती ती मला इतकी एवढी डीप कधी रॉम कॉम असतो का असं वाटलं म्हणजे एवढा डीप आणि असं एक त्याला अँगल आणि हे सगळं तो मला प्रचंड आवडला होता बाई पण भारी देवा त्याचं कन्व्हिक्शनच की त्या कन्विक्शनने ती मांडली आहे स्टोरी ते खूप आवडलं होतं वेड प्रचंड इमोशनल म्हणजे द द वे यूज ऑफ स्लो मोशन साठी तर एकदम काय म्हणू त्याला इट्स अ क्लास टू सी द सॉन्ग्स ऑफ वेड आणि द टेकिंग ऑफ इट सो अशा काही काही म्हणजे वी स्टडी सिनेमा एकमेकांचे बघून पण आपल्या आपल्या वेळेत आज अर्थात वन टू थ्री फोर आणि श्यामची आई नाही बघितलं ना कारण त्यावेळेस माझं माझ्या स्क्रीनिंगचे वेगळे क्लॅशेस होते पण अर्थात वेड आणि बाईपण दोन्ही फिल्म मी बघितलेल्या आहेत बाईपण बघितला बाई बाई एंटरटेनमेंट व्हॅल्यू यासाठी म्हणजे त्यांनी म्हटलं की मी एंटरटेनमेंटसाठी फिल्म बनवले आहेत फेस्टिवलसाठी नाही <laughs> तर त्या अगदी त्या एंटरटेनमेंटसाठी त्या फिल्म बघितल्या आणि मला खूप आवडली आणि वेड अर्थातच ते जे म्हणजे मग हे उत्तर कदाचित देता आलं नाही की सिनेमे चालत नाही त्याच्या मागचं आहे ना कित्येकदा असं होतं ना की कि आपण कित्येकदा हिंदीचं अंधानुकरण करायला जातो की हिंदीमध्ये हा ऍक्शन सिक्वेन्स आहे किंवा साऊथच्या सिनेमामध्ये एक ॲक्शन एक सिक्वेन्स आहे किंवा त्या टाइपचं टेकिंग आपण घेऊयात वगैरे वगैरे पण ते करायला ते लोक जर का तीस चाळीस करोड खर्च करत असतील तर ते तुम्ही दोन तीन करोडमध्ये काय दाखवणार सो so, hey, no हे देर इज नो तर ऑडियन्सला सुद्धा तुम्ही काय दाखवताय तुम्ही जर का ते ग्लॅमर आणि त्या प्रकारचं टेकिंग दोन अडीच करोड मध्ये दाखवणार असेल तर ते त्यांना पण तरी सुद्धा वेळ एक सिनेमॅटिक व्हॅल्यू म्हणून एक प्रोडक्शन व्हॅल्यू म्हणून एक पूर्ण कम्प्लीट जो बिग स्क्रीनचा कदाचित ऑडियन्सला कळलं आणि ऑडियन्सने जाऊन तो सिनेमा बघितला मला मला एकाच गोष्टीसाठी आवडला होता आणि थँक्यू रितेश भाऊंना की रितेश भाऊ तर मराठीत आले पण जेनेलिया वहिनींना मराठीत काम करावं असं वाटणं हा मराठीचा मोठा मोठा सन्मान होता आ, आ, मी बऱ्यापैकी पाहिलेत खरं तर म्हणजे अर्थात श्यामच्याही पाहिला नाही आहे कारण माझ्या फिल्मचा जस्ट आधी तो होता आ, सो आत्म मी पाहिला आहे अगदी थोडक्यात मी सांगतो पण मला आत्म जे भावलं होतं ते लहान मुलांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूमधून जाती व्यवस्था काय पद्धतीची असते आणि त्यावेळेला आपण त्या वयामध्ये काय विचार करत असतो त्या पद्धतीचं नरेशन आणि आता uh, आमचा जन्म हा पंच्याऐंशी साधारण असेल कदाचित आशिषचा पण माझा आहे त्याच्यानंतरचे जे टप्पे देशाच्या बाबतीत झालेले आहेत ज्या टप्प्यांनी एक सामाजिक व्यवस्था ढवळून निघालेली आहे त्या ते सगळं आमच्याच बालपणाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मांडलं ते मला खूप आवडलं मला श आता मी अजून पाहिलं नाही आहे श्यामची आई पण मला त्यांनी ब्लॅक अँड व्हाईट करण्याचा निर्णय मला भयंकर आवडला आहे आणि मला खूप उत्सुकता आहे की डिजिटल ब्लॅक अँड व्हाईट काय पद्धतीने दिसतं आणि ते कशा नाही तर अदरवाईज आपल्याकडे जी म्हणजे मराठीतलं मला आठवत नाही उदाहरण पण पर परदेशातली जी उदाहरणं आहेत शिंडर्स लिस्ट असेल किंवा रेजिंग बुल असेल तर मला ऑलमोस्ट असं त्या पद्धतीच्या हे बघायला विज्युअल्स मिळणार आहेत अशा पद्धतीचं मला वाटतं आहे वेडचं तर मला महत्त्वाचं हे वाटतं की जे मी खरं तर तो मुद्दा पण मांडणार होतो की आत्ता मी फिल्ममेकर म्हणून खूप जास्त माझी पर्सनल गोष्ट सांगण्याकडे माझा कल आहे तो मला कायम असं वाटतो की जेव्हा ही सगळी गणित बोलली जातात तेव्हा मला वाटतं की एज अ फिल्म मेकर म्हणून मी त्या इंडस्ट्रीचा म्हणून विचार नाही करत मी आता अजूनही माझी गोष्ट सांगावी आणि ती प्रेक्षकांनी बघावी असा माझा विचार असतो पण मला वेळची सगळ्यात आवडलेली गोष्ट आणि मला करावंसं वाटेल असं ते काम हे आहे की ती कमर्शियली uh, खूप जास्त uh, म्हणजे जा मी चालण्याच्या चा दृष्टिकोनातून बनवलेली असं नाही म्हणणार त्याचा जो काय म्हणूया आपण त्याचा आलेख ज्या पद्धतीचा आहे किंवा ज्या पद्धतीने ती गोष्ट मांडली आहे ते मला प्रचंड भावलं आणि तो जो सिनेमॅटिक एक्सपिरियन्स मी म्हणतो की जो त्यांनी क्रिएट केला आणि बिईंग अ फर्स्ट टाइम डिरेक्टर ते पण मला खूप जास्त महत्त्वाचं वाटत होतं म्हणजे कित्येक गोष्टी मला त्यांना विचाराव्याच्या पण वाटत होत्या की जे आमच्या डोक्यामध्ये जे सगळं चाललेलं असतं की <laughs> शेड्यूल वाईज सीन्स शूट करावे लागतात आणि मग त्या सीनचा इम्पॅक्ट त्या अख्ख्याच्या स्टोरी लाईनमध्ये कसा आहे काय आहे याचा तुम्ही कसा विचार केला वगैरे हे सगळे तर खूप प्रश्न रितेश सरांना विचारण्यासारखे आहेत कारण त्यांनी इतकं ते चांगलं गणित मांडलं थिएटरमध्ये so सो ते खूपच अमेझिंग होतं मी आत्ता भेटलो तेव्हाच मी केदार सरांना सांगितलं की मला शाहीर खूप जास्त आवडला होता आणि ते मी त्यांना बोललो पण तो मी पाहिला होता आणि मी बाई पण भारी देवा पण पाहिला बाई पणचं मला वेगळे पण हे वाटतं की ती सगळ्या या इतक्या बायकांची गोष्ट त्यांनी ज्या प्रकारे सांगितली ते मला खूप महत्वाचं वाटतं कारण तशा प्रकारे स्त्रियांची गोष्ट सांगणं हे आत्ताच्या काळामध्ये त्या पद्धतीने आली नव्हती कुठली फिल्म आणि ती आली आणि ती इवन खूप सक्सेसफुल झाली तेही खूप महत्वाचं वाटलं मला थँक्यू प्रश्न विचारण्याचं एकच कारण होतं की एकमेकांचा संवाद वाढावा इंडस्ट्री म्हणून आणि ते यापुढे असाच सुरू राहील ही अपेक्षा आहे तुम्ही प्रश्न विचारत राहा वाढत राहील नाँ नाँ मला इथे खूप आनंद होत आहे कारण सगळ्यांचे सगळे चित्रपट आणि आणि ते फक्त मीच पाहिलेले आहे नमस्कार माझा प्रश्न केदार सरांना आणि जेव्हा आपण आपण एका विशिष्ट काळातील सिनेमा करतो तर त्याच्या भोवतालच्या गोष्टींचा अभ्यास केला जातो का तर तो, तो कशा प्रकारे केला जातो उदाहरणार्थ जेव्हा महाराष्ट्र शाहीर झाला तेव्हा शाहिरांच्या समूहातील जे आजूबाजूचे लोक असतात त्यांचे कपडे त्या काळात पण चापून चोपून होते का त्यांच्या केसांची जी छटा वगैरे असेल ते आणि तुला की तू आता साने गुरुजी यांच्या जीवनावर सिनेमा करतोय त्यांच्या स्मारकाला तू भेट आहेस का जे कोकणात वडघरला सो so, या गोष्टींचा आपण अभ्यास केला जातो पण तो कसा केला जातो नाही ऑफकोर्स म्हणजे तो खूप मोठा भाग आहे अभ्यासाचा आणि तो तुम्ही अनेक कोलॅबरेशन असतात म्हणजे आर्ट डिरेक्टर बरोबर कॅमेरामॅन बरोबर साऊंड बरोबर आणि हो आम्ही सगळं करतो गेलो होतो पालगडला त्यांचं खरं कसं राहत होते काय होते हे बघायला की ते कसं ट्रान्सफॉर्म uh, होणार आहे विज्युअली जेव्हा मी ऍक्च्युअली करायला घेईन बाकी काय मला असं वाटतं की हा आहे म्हणजे म्हणजे त्याचं कौतुकही फार होऊ नये कारण तो अभ्यासाचा प्रकार आहे आणि तो सगळ्यांनीच करावा फिल्म मेकरनी सुजय uh, मी करत असताना मी एकच विचार केला होता की मी जी आजोबांची माझ्या गोष्ट सांगतोय ती uh, त्या काळातली जरी असली तरी मला सरप्राइजिंगली माझे आजोबा हे अत्यंत मॉडर्न होते हे मला त्यांचे फोटोग्राफ्स करताना बघताना जाणवलं तो जो एक त्यावेळेसचा एक कोंबडा वगैरे असायचा आणि चापून चुपून कपडे मी तुला माझ्या आजोबांचे जुने फोटो दाखवले तर माझी बायको आजही मला म्हणते कधीतरी आजोबांसारखा हातचा जरा उगाच वयस्कर झाल्यावर का वागू नको इतके इतके मॉडर्न विचारांचे माझे आजोबा होते त्यामुळे जे दिसलंय महाराष्ट्र शाहीरमध्ये ते अत्यंत अभ्यासपूर्ण कारण महाराष्ट्र शाहीर एकदाच बनणार आहे त्याचं सिक्वेल नाही होऊ शकत त्यामुळे ती जबाबदारी मी जेव्हा घेतली होती तेव्हा मी मला माहिती होतं की पुढच्या पन्नास वर्षानंतर कधी कोणी शाहीर साबळे असं टाईप केल्यानंतर जे महाराष्ट्र शाहीर दिसेल तेच माझे आजोबा असतील तर ते तेवढेच ते गांभीर्याने मी सादर करण्याचा सा प्रयत्न केला दोन प्रश्न तुझे श्यामची आई पिक्चर बघितला मी परवा चित्रपट खूप चांगला बनलेला आहे फक्त माझा प्रश्न होता ब्लॅक अँड व्हाईट का विचार करतो कारण आता आजच्या पिढी विचार करा आजची पिढी बघता नाही मग आजच्या पिढीला उलट ब्लॅक अँड व्हाईट दाखवू की त्याच्यातले सौंदर्य दाखवू ना त्याच्यातलं त्यांना कळू दे ना की कलरचा फोटो आणि ब्लॅक अँड व्हाईटचा फोटो हा याच्यातला डिफरन्स काय हा कळू दे त्यांना त्याचे कॉन्ट्रास्ट लेवल्स कळू देत एवढे तर ते इंस्टाग्रामवर असतात दिवसभर ते फिल्टर 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 करतच असतात तर अजून एक एखादं फिल्टर अजून लावून बघूयात तर ते मला वाटतं वाटतं की मीडियानेच मुळात त्या गोष्टीचं कौतुक करू नये फार असं काही हे नाही आहे एक साधी सांगतो की का ब्लॅक अँड व्हाईट ते जुने हां नाही तर चांगलं म्हणून करा ऑफकोर्स हां पण एखादा जुना फोटो उघडा बरं आजीचा तो काय कलरमध्ये दिसतो तुम्हाला किंवा जुनं घरचा एखादा फोटो जेव्हा कन्स्ट्रक्शन चालू होतं तेव्हा तो कधीतरी कोणी काढलेला असतो चार विटा ठेवल्यात बाहेर वगैरे हो असं तो तर हे नोस्टल जे आहे हा तिकडे त्या मेमरीत तुम्हाला घेऊन जायचा प्रयत्न आहे सो तो प्रयत्न मला असं वाटलं की ब्लॅक अँड व्हाईटमध्येच दिसेल आणि तो खरा ब्लॅक अँड व्हाईट आहे म्हणजे तुम्ही जर हा कलर बघितला तर तुम्ही म्हणजे काहीतरी एल एस डी मारल्यासारखं दिसेल तो तुम्हाला <laughs> <laughs> की म्हणजे त्यांनी कधी कधी पिवळे जर जॅकेट घातलेत कारण ग्रे त्याचा एकदम प्युअर येत होता ब्लॅक अँड साठी किंवा त्यांनी एकदम भडक फ्लोरोसंट रंगाचं काहीतरी घातलंय पण तो परफेक्ट अमाऊंट ऑफ ग्रे होता म्हणून तो आम्हाला हवा होता तर असे काही प्रयोग आहेत तर ते आता तुम्हाला तुम्ही बघितलंय तुम्हाला असं खटकलं ग कुठे नाही ज्यांनी बघितलं त्यांनी सांगा उलट असं माझं म्हणणं आहे की ते खूप सुंदर गोष्ट आहे ती उलट नवीन पिढीला कळली पाहिजे नमस्कार माझा सगळ्या पॅनलला प्रश्न आहे की जसा हिंदीमध्ये जेव्हा एखादा चित्रपट रिलीज होतो फ्रायडेला तेव्हा तो, तो एका दिवशी किंबहुना त्याच दिवसामध्ये एक किंवा दोन चित्रपट रिलीज होतात भले ते छोटे असतील किंवा मोठे असतील पण आज मराठी चित्रपट जेव्हा रिलीज होतो तेव्हा सोबतच तीन किंवा चार चित्रपट सुद्धा रिलीज होतात तर ही स्पर्धा कुठेतरी थांबाविषयी वाटते का ते डिस्ट्रीब्युशन ऑफ थिएटर नेटवर्कच कारण आहे खर तर म्हणजे खूप थिएटर असते तर जर असं फरक पडला तरी पण फरक पडणार नाही कारण खूप थिएटर असले तर मी म्हणाल्यासारखं परत तेच गणित पर्सेंटेज वाईज येणार आहे मला असं वाटत की काय आहे की आपल्याला वर्षात आहेतच बावन आठवडे वीकेंड्स आणि एक जर म्हणालो आपण चित्रपट प्रत्येक विकेंडला तर आपण बावन चित्रपट बनवू शकतो दॅट इज ते गणित आहे पण आपल्याकडे इच्छा असणारे त्याच्यापेक्षा जास्त लोक आहेत